हा बघितलास का एपिसोड? हो बघितला, बाईटच टाकत होते मी. ओ माय गॉड, अहो मॅम, कुठे दिवस उगवलाय. सनानी कधी बघितला तू आत्ता? प्रीमियर बघितलास का आत्ता बघितलास? प्रीमियर बघितला मी. अरे बापरे, हे अनएक्सपेक्टेड गोष्टी होत्या सगळ्या आमच्यासाठी. खरंच थँक्यू सो मच. हॅलो, चालेल अशी इज्जत करते. नाही, आपल्याला लाव ना. गप नाही, बोल. मी बघितलाय, बघ ना. तर खरंच सांगतो, एवढं खतरनाक ऋषिकेश सरनी डिरेक्ट केलंय का नाही आपलं, की काय बोलायलाच नको, है की नाही? अगं हिरोईनचा आहेच, पण ऋषिकेश सरांनी खतरनाक डिरेक्शन केलं ना. भगवान ब्राईकी, आपल्या सिरीजचे डिरेक्टर कोण आहेत? कर्णने सांगितलं का तुला काय? अगं बाळ, तू त्या ह्याच्यामध्ये आपल्या बायो मध्ये काय ते काही कॅप्शन मध्ये काय टाकलंस? काय डिरेक्टर बाय ऋषिकेश डीओबी. मी कॉपी पेस्ट केलंय आपल्या, तू कोलॅबोरेशन व्हिडिओ टाकले का त्यामधलं? गप्पस आता तूच टाकलं. ओ मॅम, काय म्हणती? कुठलं कॉपी पेस्ट केलंय? कुठलं कोलॅबोरेशन व्हिडिओ टाकला होता? आता रिसेंट रील कोलॅब केलेला आपण. आईला जर हा मोठा झाला ना तर महाराष्ट्र शासनामध्ये खूप बदल होऊ शकतात. थांब एक मिनिट, कारण तो रील मॅडमनी टाकला असता. थांब एक मिनिट, थांब. कॉपी पेस्ट केलाय. कुठला रील? अरे आता रील नाही का आपण असं ते तीन तीन आहेत वरती राधाकृष्ण लिहिलंय, खालती एक हे आपला फोटो आहे, मध्ये तो असा व्हिडिओ आहे. आयुष्यपत काय खूप मोठ हे करणार आहे? खरंच आहे. कुठलं तर नाही बोलणार डिरेक्टर ऋषिकेश डीओपी आयुष्यपत. मॅम नी टाकले ड्रायव्हर निघली येतो. अरे पण पुढचा मेसेज काय मी सांगितलेला करायला? हा, सर म्हणले चुकलंय, सर म्हणले चुकलंय, तर ती काय म्हणली? कुणी नक्की केलंय रे डिरेक्ट, आता सांग मला. सर बरं ती जाऊ द्यात, सर म्हणले चुकलंय ऋषिकेश तिथं हे झालंय, तर तू काय म्हणते यार राहतोय? सर काय म्हणले डिरेक्टरचं नाव चुकलंय ऋषिकेश टाकलं तरी तू म्हणते राहतोय? आता तुला डिरेक्टर कोण आहेत माहित नाही? अरे डम बप्पन, ठीक आहे मी आता चेंज करते, पण तुमचं पण चुकलंय. अगं पण बरं ठीक आहे, आमचं चुकलं, पण एक हे बघायची ही असती, क्रॉस चेक करायची पद्धत असती. चालेल, करते चल. काय सगळ्यांना बाकी खतरनाक बर का, एक नंबर तुझं काम आहे का नाही? आम्ही आमच्या डोळ्यात पाणी नाही, खरंच खरंच आहे म्हणजे नाही कर म्हणजे लिट हा नाही नाही लिटरली आम्हाला इथं वाटत होतं की तू कुठल्या तरी विचारत आहेस, म्हणजे एवढं तू प्रॉपर तो ऍक्ट केलेला आहेस. ऑस्कर मिळणार का नाही खर? हिला चेष्ट चढते. ऑस्कर मिळणार बघ तुला, ऑस्कर मस्त वगैरे. अगे ये काढून ठेवलाय ऑस्कर, लवकर येण्याला. खतरनाक गाण्यापेक्षा खतरनाक दिसले. तुझ्याच मोबाईल मध्ये रील्स आहेत, सगळे रील्स टाकायचे राहिल्यात. काय रील्स 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 टाक. अगं मी बनवून ठेवले तुझ्या ह्याच्यात, व्हीएन नावाच्या फोल्डर मध्ये जा, त्याच्यात तुमचा ट्रान्झिशनचा व्हिडिओ आहे, तो राधाकृष्णच्या एका पॅच वर टाक आणि प्रसन्नला कोलॅबला घे, प्रसन्न प्रमोद शिंदेला. प्रमोद शिंदे पण घ्यायचं का? अग नाही, तुझं नावच प्रमोद आहे. नाही ते आमच्या कंपनी ना, इथे येतात तुम्ही आणि तो प्रसन्न लात मारतो आणि बाहेर निघतो ते. खाली काहीतरी मस्त कॅप्शन टाक, हाऊ राधाकृष्ण एक्झिस्ट वगैरे असं काही. लिरिक्स कोणते टाकायचे ते सांगा. लिरिक्स नाही, मध्ये बीट पडू देत, लात मारतो तिथं, बीट पडू देत खट्ट दिशी. येस येस येस, चांगलं. मला नाही बोलायचं तुझ्याशी, मला सुद्धा नाही बोलायचं तुझ्याशी. नाही आलाय, चांगला. काय तुझी पब्लिसिटी केली ब्लॉग मध्ये माहितीये का, की पहिल्या एपिसोड मध्ये बोलली नाहीस ना, म्हणतोय की राधा अशीच मुख्य आहे, मुख्यापूर्वी प्रेम करतो मी. नाही 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 नाही, उलट सगळ्यांना मी स्वतः स्वतःहून सांगतोय, आमची राधा आमची राधा. प्रसन्नला तेच म्हणलं की म्हणलं कसला लकी आहेस, केवढी भारी हिरोईन भेटली आहे.
मला तर खूप आवडलेस पहिल्या एपिसोड मध्ये, गाण्यापेक्षा भारी दिसतेस. नाही खरंच चांगले दिसतेस. बर ये लवकर. आता आज रात्रीवर नऊ ते सकाळीवर गेली. बर 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 चालते चालते ये ये. ओके ओके चालते. बाईट टाकणं असं कि सॉरी. हा ऐक ऐक हा ते तर नंतर टाक. आधी असं टाक आय एम सो सॉरी प्रसन्न तुला कानाखाली मारल्याबद्दल, पण तू मला समजून घेऊ शकतोस. पण सॉरी यार गाईज, मी का त्याला कानाखाली मारली तर खालच्या लिंकवर क्लिक करून बघा. ओके ओके मॅम चालेल. असं थोडं ड्रॅमॅटिक टाक. ओके 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 डन डन मॅम. ग्रेस आणि असं पुढे म्हणू ना की फर्स्ट एपिसोड आलेला आहे वगैरे. चालेल म्हणून मी टाक मॅम. हो ठीक आहे चालेल. ओके चलो बाय. सी यू बाय. सी यू बाय बाय. ठेवत आवड नक्की नको. हो आ हो करतो करतो. आणि माझी ऍक्टिंग सांगितली नाही. कॉपी पेस्ट चुकलंय तर सांगायचं का नाही सर ते. नाही पण हिने सांगितलं असतं का नाही चुकलंय तर. मग तू तू बघितलं नाही चुकलंय म्हणून. तू काय कॉपी पेस्ट केलं सोय डायरेक्ट. वा चांगलाय. दहावी पास आहेस तू आता. सीबीएसई बोर्डात ना दहावी पास आहेस तू. ह्याच्यावर तुझी कॉपी पेस्ट ची भूमिका कळते. पप्पांचा तुझ्या मम्मी पप्पांचा रिव्ह्यू सांग म्हणा बघितल्यावर. तुझ्या मम्मी पप्पांचा रिव्ह्यू काय होता? मम्मी पप्पांचा रिव्ह्यू काय होता? वा 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 चालतंय बघा लवकर आणि सांगायला. शेवटचा बाय कशी होती? बाय. काय तुझाच पचका झाला. सना आळशी नाहीये, ती लवकर उठणार यातली. मी कुठं म्हटलं आळशी आहे ती? मी फक्त बघत होतो बघितला का नाही. चांगलीच गोष्ट नाही बघितला ती. पचका झाला कलर बदलताय जगभी. शपथ. काय म्हणलं तुला? म्हणलं तर मोन्या मित्र जरवल करणार होता आणि मोन्याने ही वेबसिरीज सोडलेली आहे. तर कसं वाटतं तुला ही वेबसिरीज सोडून? फक्त भीती पायी सोडली. मला माहिती नव्हतं कसं असते. आता कळलंय आता करू शकतो मी. काय म्हणला? कसलं थापड आहे म्हणला? फक्त भीती पायी सोडली. बघा अरे सेटवर स्वप्नील सर कसले खतरनाक पेटले होते. म्हणलं थांबा थोडं मी धीर घेतो. सोडली म्हणतोय काहीतरी. कोणी ना बोलली वगैरे नको ती आता तिथन चांगली. बर ठीक आहे बाय बाय. वेबसिरीज नक्की बघा. बघा सेम आहे का नाही? माझा गंध तू माझा छंद झाला मंद तू. बर सर आता प्रीमियरला नव्हते सर का आला नाही बोलून? पण मी थिएटरला बघितलं. कुठल्या थिएटरला? सोळसकर थिएटर. कसं वाटलं मग एपिसोडचा रिव्ह्यू द्या पटपट पटपट. एपिसोडचा रिव्ह्यू पडलाय की नाही? नाही तर सांगा पटकन व्लॉगला. ओके मध्ये काय ती राधा काय तो कृष्ण आणि काय ते मंदिर एकदम ओकेच. कमेंट कोणी केले ते पैशाच्या काकांनी कमेंट केले. सांगा की माहितीये तर काय तुम्ही? अच्छा तुम्ही टाकलंय काय ते डिरेक्शन काय ते सिनेमोटोग्राफी काय ते म्युझिक सगळं ओकेच. सांग अहो सांग की पटपट रिव्ह्यू. अहो मस्त झाली तर आता काय मी माहिती म्हणजे सिनेमोटोग्राफी तू मांडले की सर कुठे? क्वालिटीचं काय म्हणते? 4K आउटपुट काढून. पण 4K मला इथं बघायचंय. पवार एपिसोड बघितला का नाही? बघितला ना. खूप मस्त एपिसोड झालेला आहे. आणि पहिल्यांदा श्रावणी सोळसकर यूट्यूब चॅनलवरती एपिसोड पडल्यामुळं खूप मस्त वाटतंय. कारण दरवेळी आपण सगळ्या प्रोडक्शनसाठी काम केलं, यावेळी पहिल्यांदा आपल्या चॅनलला एपिसोड आलाय आणि खूप मस्त एपिसोड झालाय. प्रसन्नाचे ऍक्टिंग, लोकेशन, डिरेक्शन मस्त झालंय सगळं. डिओ मला सगळ्यात जास्त आवडलं ते शेवटचा सीन. प्रसन्ना असं नाही का तो कट्ट्यावर बसलेला असतो आणि तो सांगतो सगळ्या आठवणी जुन्या आणि ती ती निघून जाते आणि त्याला माहीत नसते की ती शेजारी नाहीये. तो सीन सगळ्यात भारी. मुस्कडेत मारलेला. मस्त झालाय वेबसिरीज. म्युझिक पण भारी आहे.
आणि कंटिन्युटी बघता तर राहिली पाहिजे शेवटपर्यंत, कारण सस्पेन्स प्रत्येक एपिसोडच्या एंडला आहे. आणि शेवट गाणं लावलं आहे आपलं राधाकृष्णचं म्युझिकचं, ते असलं भारी वाटतं ना, एक नंबर. विषयच नाही, विषयच नाही, विषयच नाही. फक्त आता कंटिन्यू एपिसोड पाहिजे, कंटिन्यू आपल्याला 10 एपिसोड शेवटपर्यंत सस्पेन्स राहिला पाहिजे शेवटपर्यंत सगळ्या स्टोरी. आणि आता आपलेच दिवस आहेत, टेन्शन नाही काय. दिवाळीपर्यंत सगळ्या चॅनल आपला यूट्यूब चॅनल फुल ग्रो राहणार. टार्गेट काय वाढतं? नाही, टार्गेट आपलं 5 मिलियन, 5 आपलं सॉरी 500K दिवाळीपर्यंत. लवकरच आणि होणार, 100% आपल्याला गॅरंटी. आता बघ फक्त चॅनलचे सबस्क्रायबर कसे वाढत आहेत पटपट. तुला एवढा दिवस सांगतो की वेबसिरीज कर, वेबसिरीज कर आपल्या चॅनलला, तर तू काही लक्ष दिलं नाहीस. आता शिकवतो एवढ्या दिवसानं. पैसा तुला कशाला पैसा लागतो? तुला नाही पैसा लागेल, तू सगळं काही तुझ्या कामावरती करू शकतेस. तुला पैशाची गरज नाहीये, तुला पैशाची गरज नाही, मला माहितीये. तुझ्याकडे डिरेक्शन आहे, तुझ्याकडे डीओपी आहे, तुझ्याकडे ऍक्टर आहे, तुझ्याकडे कलाकार आहेत, सगळे तुझ्याकडे. अरे लागतो पण एवढा नाही लागत आपल्याला. आपण सगळे जर स्वतः स्वकर्तृत्वानं करतोय तर आपल्याला कशाला पैशाची गरज जास्त. थोडेफार पैसे असले तरी बस आहे आपल्याला. आणि फक्त आता कंटिन्युटी पाहिजे आपल्याला, बस बघ काय नाही. जाणार आपण 500K दिवाळीपर्यंत 100%. डन 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 डन. बाय 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 बाय.